विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपलं आवडतं यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेश सर आपल्या आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मला पण स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीसची लेखी परीक्षा येत्या 14 तारखेला आहे. फक्त खाली 4 दिवस आपल्या हातामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपलं माहिती आहे, मग मुंबई लेखीच्या पेपरला जाता जाता आपण जे चालू घडामोडी असेल किंवा मुंबई जिल्हा विशेष काही महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार. 1-5 मिनिटांमध्ये 25 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, जर चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करायचं, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यानंतर पण सर्व महत्त्वाचे प्रश्न आपल्याला लगेच या ठिकाणी पाहायला मिळतील. ओके, चला मित्रांनो, पहा मित्रांनो, मुंबई पोलीस लेखी परीक्षा जाहीर झालेली, मुंबई जिल्हा विशेष 25 प्रश्न पेपरला जाता जाता एकदा पाहूनच जा. मुंबई पोलीस भरतीचे 4 दिवस बाकी आहेत मित्रांनो, आणि हे प्रश्न तुम्ही पाहून जायचे, व्यवस्थित ऐकायचे, व्यवस्थित समजून घ्यायचे मित्रांनो. आणि जर चॅनलला अद्यापही कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग पाहूया नवीन काय आहेत ते प्रश्न. ओके मित्रांनो, मुंबईचा पेपर आहे त्या 14 तारखेला, आणि मुंबईच्या पेपरसाठी आपल्याला मुंबई शहर आणि मुंबई जिल्हा ह्याच्यावरती आणि मुंबई शहरात असणाऱ्या वस्तू संग्रहालय, महत्त्वाच्या गोष्टींची स्थापना हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार. मित्रांनो, जास्त उशीर न करता आपण आजच्या प्रश्नाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत? मित्रांनो, सुहास पेडणेकर हे मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू आहेत. मुंबई विद्यापीठाची जी स्थापना आहे विद्यार्थी मित्रांनो, ही 1857 स्थापना झालेली. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? 1857. त्याच्यानंतर मित्रांनो, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? तर ते डॉक्टर विजय पाटील हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे. त्याच्यानंतर मुंबई येथील पक्षी अभयारण्य, मुंबई येथे सुद्धा एक पक्षी अभयारण्य आहे मित्रांनो, मुंबई येथे सुद्धा एक पक्षी अभयारण्य आहे. आणि ते कोणत्या ठिकाणी मित्रांनो? माहीम या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे. माहीम या ठिकाणी काय? मुंबई पक्षी अभयारण्य आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? माहीम या ठिकाणी. मित्रांनो, पुढचा प्रश्नकडे आपण वळतोय. बृहन्मुंबईचे विभाजन 1 ऑक्टोबर 1990 मुंबई शहर आणि जिल्हा नवी मुंबई. ओके, अल्लाक्षमध्ये यांचं विभाजन झालं. त्याच्यानंतर मित्रांनो, मुंबईत ज्या नद्या आहेत मित्रांनो, त्या कोणत्या आहेत बघा? मिठी, दहीसर आणि पोईसर अशा नद्या आहेत का ज्या मुंबईमध्ये वाहतात मित्रांनो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात आकारमाने लहान जिल्हा आहे मित्रांनो, मुंबई शहर हा जिल्हा सर्वात लहान आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मुंबईचा गवळीवाडा असं कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? मुंबईचा गवळीवाडा असं नाशिक या जिल्ह्याला म्हटलं जातं. अतिशय महत्त्वाची अशी माहिती मित्रांनो, सर्वांनी शेवटपर्यंत या माहितीचा लाभ घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न म्हणजे मुंबईची पारसबाग असं नाशिक या शहराला म्हणतात, मुंबईची पारसबाग. आणि भारताचे प्रवेशद्वार असं कोणत्या शहरास म्हणतात? तर मुंबईस भारताचे प्रवेशद्वार असं म्हणतात. 7 बेटांचं शहर असं कोणत्या शहरास म्हणतात? तर मुंबईच मित्रांनो 7 बेटांचं शहर सुद्धा म्हणतात. आणि भारताचे पॅरिस असं कोणत्या शहरास म्हणतात? तर मुंबईचंच भारताचे पॅरिस असं सुद्धा म्हटलं जातं. अतिशय महत्त्वाची अशी माहिती मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. आपण अजून भरपूर काही खूप काही सारे प्रश्न या ठिकाणी घेणार आहे. त्यासाठी चॅनलवरती जर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, कारण का महत्त्वाचे प्रश्न आपण मुंबई जिल्ह्यावरती घेणार आहे. चालू घडामोडी, सामान्यान, कोरोना अपडेट, क्रीडा, ऑलिम्पिक सर्वच प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके, त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्नकडे आपण वळतो. आता पुढचा प्रश्न आहे, भारतातील रोखे बाजाराची स्थापना कधी झाली? मित्रांनो 1877 कधी झाली? मित्रांनो 1877 मुंबईला काय झाली? रोखे बाजाराची स्थापना झाली. मुंबईचे शिल्पकार कोण आहेत मित्रांनो? लक्षात ठेवा, तुम्हाला फिरोज शाह मेहता वाटतात, जगन्नाथ शंकर चढवतात, परंतु मुंबईचे जे शिल्पकार ते कोण आहे मित्रांनो? जेराल्ड एंजियर. ओके, कोण आहे? जेराल्ड एंजियर हे आहेत मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, मुंबई नगरपालिकेची स्थापना कधी झाली? 1865 नगरपालिकेची 1865 लक्षात ठेवा, महानगरपालिकेची नाही, नगरपालिकेची, महानगरपालिकेची नंतर न झाली. ओके, मुंबई उच्च न्यायालयाची जी स्थापना आहे मित्रांनो 1862 झाली. लक्षामध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता ही जे उच्च न्यायालयाची स्थापना झाली ती ही कधी झाली मित्रांनो? 1862 बट त्यामधली मुंबईची कधी झालेली? 1862 स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न घेऊन येतोय मित्रांनो आपल्यासाठी, तो म्हणजे खूप महत्त्वाचा, का मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, दीपांकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्नाकडे जातोय आता, आणि खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबईत एकूण किती पोलीस झोन आहेत? मुंबईमध्ये एकूण 12 पोलीस झोन आहेत. ओके, मुंबईमध्ये एकूण किती पोलीस झोन आहेत? हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. मुंबई हे अधिकृत नाव कधी देण्यात आले? मुंबई हे अधिकृत नाव 1996 देण्यात आले.
1995 पण काही ठिकाणी पुस्तकामध्ये आहे, लक्षात ठेवा 1996 ते नाव देण्यात आलेलं आहे. लक्षामध्ये त्याचा मोनोरेल प्रकल्प कधी सुरू झाला, 2008 मोनोरेल प्रकल्प सुरू झाला. पूर्ण कधी झालं हे नाही विचारलं, सुरू कधी झालं हे विचारलेलं आहे लक्षामध्ये. हां, त्याच्यानंतर ती उशिरा गाडी धावली, ओके. त्याच्यानंतर म्हाडाची स्थापना, अरे बापरे खूप छान क्वेश्चन, म्हाडासाठी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन हा. म्हाडाची स्थापना कधी झाली, म्हाडाची स्थापना झाली 1977. म्हाडाची स्थापना कधी झाली 1977. लक्षात ठेवा, मुंबई शहर पोलीस कायदा कधीचा आहे मित्रांनो, 1902. मुंबई शहर पोलीस कायदा 1902. मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीसमध्ये कधी सामील करण्यात आलं, मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीसमध्ये आपल्याला 1951 समाविष्ट करण्यात आलं. जे मुंबई पोलीस होतं हा वेगळं होतं, तर ते महाराष्ट्र पोलीसमध्ये 1951 सामन्यात करण्यात आलं. मुंबईतील आधुनिक कत्तलखाना कोठे आहे मित्रांनो, जो प्रसिद्ध कत्तलखाना आहे मुंबईतला, मोठा कत्तलखाना म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, तो म्हणजे देवनार. कोणता कत्तलखाना आहे मित्रांनो, देवनार. पुढं पाहूया मित्रांनो आपण मुंबई गोवा, लक्षामध्ये मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 17. मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 17 हा आहे मित्रांनो. कितव क्रम 17, आता त्याचे नवीनचं नाव काय आले, 66 झालं. नवीन काय झालं मित्रांनो, तो 66 झाला. जुना 17 आहे हा मुंबई गोवा. जी घटना घडली होती सरस्वती, सॉरी सरस्वती नाही, ती जी नदी, कोणती नदी, ती सावित्री नदीची जी घटना घडली ती याच महामार्गावरील ती घटना होती. आणि भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर बार्क ज्याला म्हटलं, हे कुठे मित्रांनो, मुंबईमध्ये आहे. अणुशक्तीनगर या ठिकाणी भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर आहे मित्रांनो, मुंबईला या ठिकाणी हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण बरेच असे प्रश्न पाहणार आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतो. मी तुमच्यासाठी राहिलेले 25 क्वेश्चन परत पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन विद्यार्थी असाल तर. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे अनअकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, क्रॅक महाराष्ट्र भरती एक्झाम इथे इंडिया लार्जेस्ट लर्निंग लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे अनअकॅडमीवरती मी सर्वांचं स्वागत करतो. मी आपला मित्र हरले सर. विद्यार्थी मित्रांनो, प्लस फीचर्सचे वैशिष्ट्य काय मित्रांनो, प्लसच्या बॅच उद्यापासून सुरू होत आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या बॅचेस मित्रांनो. त्यामध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रमाचं कव्हरेज पूर्ण करून घेणार आहे मित्रांनो. त्यानंतर भारतातील टॉप शिक्षक तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती शिकवणार आहे. परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. लाईव्ह शिकू शकता तुम्ही घरातल्या सोयीनुसार, कुठे न जाता. सर्व कोर्सेसना अंबरील प्रवेश आहे. स्टडी मटेरियल PDF फॉर्मॅट आहे. लाईव्ह टेस्ट सिरीज आहे. उत्तरलेखन सत्र आहे. नियमित शंका निरसन सत्र इत्यादी सुविधा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्लस फीचर्समध्ये असतात. आणि लक्षामध्ये इत्यादी सुविधा आपल्याला मिळतात. त्याचबरोबर मित्रांनो, स्पेशल क्लास उद्या, आज आपले स्पेशल क्लास 10 आणि 4 आणि 6 स्पेशल क्लास असतो. आजही 10:45 क्लास झालेला आहे. आज उद्यासुद्धा 10 आणि 4 आपला स्पेशल क्लास उद्यासुद्धा होईल. स्पेशल क्लास खूप महत्त्वाचे, स्पेशल क्लास करत चाला मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मेगा टेस्ट टॅलेंट हंट टेस्ट खाकी पोलीस भरती परीक्षेसाठी एक खास टेस्ट आहे मित्रांनो. 14 नोव्हेंबरपासून ही बॅच सुरू होते मित्र, सॉरी ही टेस्ट आहे मित्रांनो, 14 नोव्हेंबरलाच आहे एक दिवस. त्यासाठी तुम्हाला ॲमेझॉन बक्षीस पण दिलेले मित्रांनो. अलक्षमध्ये टेस्टला इनरोल करायचे मित्रांनो, काही प्रॉब्लेम आला तर NS10 Live हा आपला रेफरल कोड यूज करायचा आहे. ॲडमिशन घेतानासुद्धा तोच रेफरल कोड यूज करायचा आहे. टेस्ट लगेच इनरोल करून ठेवा. त्याच्यानंतर आरोग्य सेवक भरती टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, ही सुद्धा 14 नोव्हेंबरच्या 10 तुमच्यासाठी. यालासुद्धा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲमेझॉन बक्षीस मिळणार आहे. ही सुद्धा टेस्ट सिरीज तुम्ही द्यायची मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असतात. त्याच्यातून आपल्याला आपले मार्क समजत असतात, ओके. चला त्यानंतर विद्यार्थी, कोणकोणत्या बॅचचे कोर्सेस तुम्ही माझ्यासोबत करणार आहे. पोलीस भरती, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवा भरती आणि एक म्हाडा एक्झाम इत्यादी भरतीची तयारी तुम्ही माझ्यासोबत करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी पोलीस भरती बॅच क्रमांक 15-10 म्हणजे उद्यापासून सुरू होते, 10 नोव्हेंबरपासून सुरू होते मित्रांनो. आपला NH10 Live हा रेफरल कोड लगेच यूज करायचा आणि आजच्या आज प्रवेश घ्यायचा मित्रांनो. कारण आज का प्रवेश घ्यायचा, तर आज तुम्हाला ह्या ऑफर, ह्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आज प्रवेश घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ही जी ऑफर आहे 9 आणि 10 नोव्हेंबरसाठी मर्यादित स्पेशल ऑफर आहे मित्रांनो. 3 महिन्यांचं घ्या आणि 1 महिन्याचं मोफत मिळवा. आणि दुसरी ऑफर आहे मित्रांनो, 12 महिन्यांचं घ्या आणि 2 महिन्यांचं मोफत मिळवायचं. विद्यार्थी मित्रांनो, आजच आपला NH10 Live हा रेफरल कोड यूज करा आणि हा रेफरल कोड यूज करून विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक पण दिलेली आहे मी, ओके. त्यानंतर मित्रांनो, फीचं पाहा, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिने मित्रांनो. सध्याच्या घडीला तुम्हाला 1 वर्षाचं ॲडमिशन घ्यायला जमेल आणि तेच चांगलं असेल तुमच्यासाठी. कारण का, तुम्हाला मिळणारे सर्व ॲडमिशनवर 10% डिस्काउंट आणि 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्हाला NH10 Live हा रेफरल कोड काय करायचा, आपला यूज करायचा आहे, ओके. चालते, पहा मित्रांनो, अनअकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दिस इज युअर अनअकॅडमी. जय हिंद.